देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल झालाय, तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी होत आहेत. पण अद्यापही काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याचं शेतकरी सांगतायत. पेरण्या अजूनही रखडलेल्या दिसतायत. मग सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे, मॉन्सून कुठपर्यंत पोहोचलाय, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर मॉन्सूननं सोमवारपर्यंत देशातील बहुतांशी भाग व्यापला होता. मागील 4 दिवसांमध्ये मॉन्सूननं वेगानं प्रगती केली. पोषक हवामान असल्यानं मॉन्सूनचा प्रवास सुकर झाला. मॉन्सूननं 2 दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व्यापलं होतं. काल मॉन्सूननं उत्तर अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, संपूर्ण गुजरात, त्यासोबतच राजस्थानच्या बहुतांशी भागात प्रगती केली होती. मॉन्सूनची सीमा आज जोधपूर, सिकर, नरनाऊल, फिरोजपूरपर्यंत होती. आजही मॉन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान होतं, त्यामुळे आज मॉन्सूननं राजस्थानच्या काही भागात प्रगती केली. तसंच उत्तर अरबी समुद्राचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापला आहे. आज मॉन्सूनची सीमा बिकानेर, नरनाऊल, फिरोजपूरपर्यंत होती. मॉन्सून देशाचा संपूर्ण भाग व्यापण्यासाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मॉन्सून राजस्थानचा उर्वरित भाग व्यापेल. तसंच पंजाब आणि हरियाणाच्या संपूर्ण भागात दाखल होईल. याचाच अर्थ असा की मॉन्सून संपूर्ण भारत व्यापेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. मॉन्सून देशाच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानं ठिकठिकाणी पाऊस पडतोय. आज महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. सोबतच मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकासह देशभरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी होत आहेत. आज राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला पोषक हवामान आहे. आज राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई, तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच नाशिक, नंदुरबार, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. मॉन्सूनच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण, म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.